अगदी त्या नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि मग पैसे उधळले जाणं हा जो एक निंदास्पद प्रकार घडलेला आहे तो केवळ एक ती घटना नाही आहे तर तो एक गुन्हा आहे. दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळेला अशा प्रकारनी मॉब सगळा जमतो आणि स्त्रियांना विवस्त्र करतो, नोटा उधळल्या जातात. त्यात नोटा उधळल्या जातात त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की तिने नग्न नाचावं किंवा तिने अजून असलेले हावभाव करावे म्हणून त्या नोटा उधळल्या जातात आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये कायद्याचा भंग झालेला आहे. स्वतःला संभावित म्हणणारे राजकीय नेतेसुद्धा त्याच्यात एक दोन सापडलेले आहेत. अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारी घटना आहे. कडक कारवाईच्या बरोबर या प्रकारचं नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या नृत्यामध्ये विवस्त्र नाचता कामा नये हे त्यांना बंधन घालणं आवश्यक आहे. 17 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी भागामध्ये आणि त्याचबरोबर मोहाडी तालुक्यातल्या बीड या ठिकाणी महिलांना नाचत असताना विवस्त्र करणं आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पैसे उधळणं हा प्रकार घडला याचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. आणि आपल्या एकूणच सांस्कृतिक जगतामध्ये कलाक्षेत्रामध्ये शेतीच्या कामं चालू असताना संगीत किंवा नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु ज्या प्रकारनी व्यापारीकरण होऊन अगदी त्या नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि मग पैसे उधळले जाणं हा जो एक निंदास्पद प्रकार घडलेला आहे तो केवळ एक ती घटना नाही आहे तर तो एक गुन्हा आहे. त्या ठिकाणचे सन्माननीय DG श्री दोर्जे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडे मी असे त्यांना सूचना केलेल्या आहेत की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं हा गुन्हा मानला गेला पाहिजे. एक दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळेला अशा प्रकारनी मॉब सगळा जमतो आणि स्त्रियांना विवस्त्र करतो, नोटा उधळल्या जातात. त्यात नोटा उधळल्या जातात त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की तिने नग्न नाचावं किंवा तिने अजून असलेले हावभाव करावे म्हणून त्या नोटा उधळल्या जातात आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये कायद्याचा भंग झालेला आहे. स्वतःला संभावित म्हणणारे राजकीय नेतेसुद्धा त्याच्यात एक दोन सापडलेले आहेत. अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारी घटना आहे. कडक कारवाईच्या बरोबर या प्रकारचं नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या नृत्यामध्ये विवस्त्र नाचता कामा नये हे त्यांना बंधन घालणं आवश्यक आहे. अगदी डान्स बार विरोधी कायदा झाला त्याच्यातसुद्धा अनेक बंधनं घालण्यात आली होती आणि म्हणून लोकांचा सहभाग जेव्हा सामान्य लोकांचा असतो त्यावेळेचे कार्यक्रम आणि अशा पद्धतीने लोकांनी महिलांना मजबूर करून त्यांचं लैंगिक शोषण करणं किंवा त्यासारखं गुन्हे करणं हे अत्यंत चीड आणणारी घटना आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी वेळ पडल्यास एक व्यवस्थित नियमावली करावी आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या कलाकेंद्रांसाठी जशी नियमावली आवश्यक आहे तसंच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बूज ही राखली गेली पाहिजे असं मला निश्चितपणाने वाटतं.